रिपिंग का करायची, रिपिंग करत असताना कुठले कुठले पथ्य पाळले पाहिजे, सॉइल टाईपनुसार रिपिंगमध्ये काही बदल करावे का, अशा खूपशा गोष्टी रिपिंगच्या संदर्भामध्ये आपल्याला विचारात घेणं फार गरजेचं आहे. त्या जर तुम्ही गरजेचं विचारात नाही घेतल्या तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला किमान 2 वर्ष 3 वर्ष बघावे लागतील. 2-3 वर्षानंतर जेव्हा ती सॉईल सेट होईल तेव्हा पुन्हा पूर्ववत होईल विषय. परंतु पहिले 3 वर्ष मग अडचणीचे जातील फार काही लोकांसाठीचे. तर मग रिपिंग करतानाच्या काय काय काळजी घेतली पाहिजे, हा विषय जो आहे याच्यावरती खूप बारकाईनं काळजी काटेनं बसून आणि त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. उगाचच उठले आणि रिपिंग केली तर ते योग्य नाही. आता रिपिंग करावी का नाही करावी तर निश्चितच रिपिंग ही केलीच पाहिजे. रिपिंग करताना ज्या काळजी घ्यायच्या आहेत त्या काळजी गृहीत धरून त्या काळजी तशा पद्धतीनं करून रिपिंग केली पाहिजे. अनेक जण काहीतरी कोणीतरी करायला लागलं म्हणून आता रिपिंग करताय, कोणी 1.5 फूट करतंय, कोणी 2.5 फूट करतंय, कोणी 5 फूट करतंय. 1.5 फूटवाल्याला माहिती नाही तो 1.5 फूट का करू राहिला, 2.5 फूट करणाऱ्याला माहिती नाही तो 2.5 फूट का करू राहिला, आणि 5 फूट करणाऱ्यालाही माहिती नाही तो 5 फूट का करू राहिला. तर त्याच्यामुळं पहिली गोष्ट आपला प्रॉब्लेम आहे की आपण जनरली जी काही गोष्ट करतो ना ती समजून न घेताच करतो, ती सगळ्यात जास्त वाईट आहे. तर त्याच्यामुळं आपण ते समजून घेतलं पाहिजे की आपण ह्या गोष्टी का करतोय. आता ती कधी केली पाहिजे, का केली पाहिजे, कुठे कशी केली पाहिजे याच्यावर मला काही चर्चा करायची नाही. ती चर्चा मी पर्सनली कोणाशी करायची असेल तर आपण करू शकतो ती. आता याच्यात राहिला विषय रिपिंग आपण का करतो आणि रिपिंग करताना दुष्परिणाम का दिसतात. काही बागांमध्ये रिपिंग करताना खूप पिवळेपणा आलेला दिसतो, काही बागांमध्ये ग्रोथच दिसत नाही, मग असं का होतं? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपलं पाणी देण्याची पद्धत ही अजिबात ठरलेली नाही आहे. आपण अतिशय काय म्हणू त्याला, आपण न बघता कसं तरी आपण पाणी नियोजन करतो बागेला आणि त्याचा मुख्य परिणाम म्हणून मग बागा पिवळ्या पडणं आणि तुमच्या ग्रोथ न होणं याच्यावरती तो होतो. तर सगळ्यात पहिले आपण काम करतो रिपिंग करतो ते म्हणजे आपण सॉल्ट्स कालवतो मातीमध्ये, हे पहिले लक्षात घ्या. सगळ्यात मोठं मिस काय होतं असेल तर ती ही गोष्ट मिस होते की प्रत्येकाला वाटतं आपण नुसती माती चालतो आहे, मातीतला पोकळपणा वाढतो आहे, पण तसं नाही होते ते. आपण मातीतला पोकळपणा फक्त वाढवत नाही तर आपण आपल्या मातीमध्ये क्षार मिसळतो, क्षार मिक्स करतो. तुम्ही म्हणाल क्षार कसं काय मिक्स करतो, आपण तर कुठं क्षार टाकली त्याच्यामध्ये, तर तसं नाही आहे. माती ही शेवटी क्षारांनीच बनलेली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही जे काय पाणी नियोजन आणि खत नियोजन वर्षानुवर्ष त्या मातीमध्ये करत आलाय त्या कारणाने क्षारांच्या अनेक लेयर्स, अनेक ज्याला आपण म्हणूया पडदे, जमिनीच्या विविध थरांमध्ये तयार झालेले असतात. आणि मग त्याच्यामुळं पीक पद्धती जशी बदलते, कधी तुम्ही टोमॅटो लावतात तिला तुम्ही 4 तास पाणी देता, कधी तुम्ही मका लावता त्याला तुम्ही फ्लड पाणी देता, तुम्ही XYZ आणखी ड्रिपवरचं एखादं पीक केलं त्याला त्या हिशोबाने पाणी देतात. आणि मग असं जसं पद्धतीनं तुम्ही करायला लागता तसं तसं तुमच्या पाण्याचा मुरण्याची जी पातळी आहे ती बदलत राहते नियमित. मग 1 पाणी 1/2 फूट खोल जाईल, तर 1 पाणी 2 फूट खोल जाईल, तर 1 पाणी 1.5 फूट खोल जाईल. मग ते पीक ज्या ज्या पद्धतीनं तुम्ही पाणी द्याल त्या त्या पद्धतीनं कधी 1/2 फुटावर, कधी 1.5 फुटावर, कधी 1 फुटावर विविध लेअर क्षारांचे आलेले असतात. हे मी अंदाजे सांगतो आहे का तर नाही. जेव्हा आपण सॉईल प्रोफाईल घेतो आणि ज्यावेळेस आपण कंडक्टिव्हिटी चेक करतो सॉईलची तेव्हा अनेक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की वेगवेगळ्या पॉईंटवरती तुम्ही EC चेक केला, कंडक्टिव्हिटी चेक केली की वेगवेगळे EC तुम्हाला लागतात. तुमची सॉईल प्रकार कोणताही असो, तुमचा इव्हन समजा आपण 1.6 EC धरला तर तो काही सगळीकडे 1.6 कधीच लागत नाही. का नाही लागत मग तो 1.6? तर त्याचं हेच कारण आहे की विविध लेअरमध्ये ते क्षार विभागलेले असतात. जेव्हा आपण रिपिंग करतो त्यावेळेस नेमकी एक अशी घटना करतो आपण की आपण हे सगळे क्षार रिपिंगच्या माध्यमातून पूर्ण मातीमध्ये मिक्स करून टाकतो. म्हणजे आपण काय करतो, आपण ते लेअर ब्रेक करतो आणि ते लेअर ब्रेक करत असताना ते ब्रेक होतात हा एक फायदा होतो. परंतु
तो फायदा होत असताना तिथे आपण एक मोठं नुकसान करून घेतो, ते म्हणजे हे सगळे क्षार आपण त्या मातीमध्ये मिक्स करतो आणि मग ती एक मॅनेजमेंट आहे त्याच्यासाठी की ते मिक्स झालेले क्षारांचं करायचं काय. शेवटी ते मिक्स झाले म्हणजे तुमचे रूट्स तिथे जाणार आहे, त्या रूट्स त्या ॲब्झॉर्ब करणार आहे आणि अशा वेळी जर तुमचं पाणी चुकत असेल तिथे मग ओव्हर इरिगेट होऊ शकतं का, तर पाणी धारण क्षमता वाढली. तुम्ही बाग नवीन लावलेला आहे, तुम्ही तुमच्या अंदाजे हिशोबाने काहीतरी 2 दिवसाला का 8 दिवसाला 4 तास पाणी देत आहे का 7 तास देत आहे, परंतु तुम्ही चेकच करत नाही पाणी नक्की संपलं आहे का अजून शिल्लक आहे का खूप कोरडं झालं आहे. आणि मग अशा वेळी मोठ्या प्रमाणावरती तिथे अनिवन झालेली क्षारता, रूट्सच्या जवळ आलेली क्षार आणि तुमचं पाणी नियोजनातली असलेली चूक, अशा सगळ्या कारणाने त्याचा मोठा परिणाम बाग पिवळे पाडण्यावरती होतो आणि तुमच्या ग्रोथवरती होतो त्याचा. अनेक ठिकाणी असं बघायला मिळतं की जिथे मीडियम टू लाईट सॉईल आहे तिथे पाणी ड्रेन होऊन जातं आहे पूर्ण रिपिंगमध्ये, का तर त्याचं ड्रिप सिस्टीमच प्रॉपर अरेंज नाही आहे. आणि मग त्याच्यामुळे तो म्हणतो आहे मग मी पाणी व्यवस्थित देतो आहे, मी चौथ्या दिवशी देतो आहे, मी 6व्या दिवशी देतो आहे, मी पाणी पण फुल देतो आहे पण मागात ग्रोथच होत नाही. तर ते पाणी जर मुळांच्या कक्षेत स्थिर होतच नाही आहे तर तिथे ग्रोथ मिळणार कशी काय. तर अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये, त्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून रिपिंग कशी करावी, रिपिंग केल्यानंतर ड्रिप सिस्टीममध्ये काय बदल करावे, ती ड्रिप सिस्टीम सिलेक्ट करताना कुठल्या कुठल्या बाबींचा विचार करावा, या सगळ्या गोष्टींवरती बारकाईनं काम होणं गरजेचं आहे.